निवेदन दिलं आपल्याकडे तशा पद्धतीने तो विषय त्यांनी पुढे आणला समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचा अट्रॉसिटी त्या गुन्हा त्यांच्यावर दाखल नसताना सुद्धा मराठा मोर्चाचं त्यांनी राजकारण करून त्यामध्ये तुम्हाला दिशाभूल लक्षात केलं. मॅडम आम्ही दिलेले निवेदन आता यांनी दिलेले सगळ्या छोट्या छोट्या संघटना आता एकत्र झालेल्या आहेत आणि सगळ्यांना वाईट का वाटतंय की ती एक लेडीज आहे मागासवर्गीय आहे आणि तिच्यावर प्रेशर आणतोय आणि खोटे गुन्हे त्याचे गुन्हे आम्ही बाहेर काढू नये म्हणून त्यांनी हे चाल केली आमच्यावर त्याची सगळी चौकशी होईल. आज सन्माननीय जिल्हाधिकारी श्वेता सिंघल मॅडमनं आम्ही बहुजन समाजाला सर्व मागासवर्गीय संघटनेच्या प्रतिनिधींना निवेदन दिलं. राजू जेदे यांच्या प्रकारासंदर्भात कलेक्टर साहेबांनी लक्ष घालावं कारण गेले 8 दिवसापूर्वी आम्ही सन्माननीय SP साहेबांना निवेदन दिलं होतं मागासवर्गीय संघात पुढे यांचं, परंतु आजपर्यंत राजेंद्र चोरगे यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही याच्या निषेधार्थ आज आम्ही जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत आणि कलेक्टर श्वेता सिंघल यांना निवेदन दिलेलं आहे. जर एवढ्या 6-7 दिवसात जर या संदर्भात राजेंद्र यांच्यावर ॲट्रॉसिटी कोर्ट दाखल झाला नाही तर त्यांच्यावर आम्ही जनांदोलन करणार आहोत. आमचे सहकारी राजू जेदे यांच्या पत्नीवरती राजेंद्र चोरगे यांनी जे अत्याचार केलेला आहे हा पूर्णपणे सातारा जिल्ह्याने पाहिलेला आहे. वस्तुस्थिती यामध्ये 2003 घेतलेलं कर्ज 2010 पूर्णपणे परतफेडी केले करूनसुद्धा अगदी जाणीवपूर्वक राजकारणाचा हेतू डोक्यात ठेवून जे राजेंद्र चोरगेंनी चुकीचं जी त्यांना वागणूक दिलेली आहे त्यामुळे त्यांच्यावरती हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने यांना निवेदन दिलेलं आहे. वस्तुस्थिती राजेंद्र चोरगे हे आज मराठा समाजाचा वापर करून आज आमच्यामध्ये जे मतभेद निर्माण करतात, परंतु मला मराठा बांधवांना विनंती आहे वस्तुस्थिती ॲट्रॉसिटीचा खरा वापर कोण करतं हे सर्व सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राला माहीत आहे, परंतु खरा एखादं प्रकरण एखादं चव्हाट्या आलं की त्याला कुठं झाकण्याचा प्रयत्न हे वरिष्ठ लेवलचे जे राजकीय मंडळी आहे हे थोडेसे दडपण आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं आम्हीसुद्धा मराठा मोर्चालासुद्धा आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिला होता, परंतु हे राजेंद्र चोरगे आहेत ते मराठा मोर्चामध्ये कुठं सामील होते मराठासाठी कुठं रस्ते उतरले होती तातडीनं सखोल चौकशी करून पोलीस प्रशासनानं किंवा महसूल प्रशासनानं त्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती तातडीनं गुन्हा दाखल करावा. अन्यथा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं व सर्व मागासवर्गीय संघटनेच्या वतीनं पूर्णपणे महाराष्ट्रभर आम्ही जनआंदोलन करणार आहे याची शासनाने नोंद घ्यावी. अन्यथा गेले 8 दिवस आमची जी मागणी होती त्यामध्ये कुठलीही जाणीवपूर्वक कुठलीही गोष्ट केलेली नाही, त्यामुळं पोलीस प्रशासनानंसुद्धा यामध्ये अगदी लवकरात लवकर लक्ष घालून त्याच्यावरती कारवाई करावी, अन्यथा संघटनेच्या वतीनं आमचं धोरण वेगळं आणि आंदोलन वेगळं असणार आहे.